सुपर हिट होईल। सुरुवातच जबरदस्त आहे। वेडात मराठे वीर दवडली साथ या मराठी सिनेमाचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय। या प्रसंगी उपस्थित राजसाहेब ठाकरे जी, महेश मांजरेकर जी, सर्व कलावंत आणि उपस्थित सर्व मान्यवर बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी सगळ्यात आधी महेश मांजरेकर यांना आणि त्यांच्या टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, आपलं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे महाराष्ट्र म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि त्यांची कीर्ती कर्तृत्व, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आपण सुरुवात करतो प्रत्येक कार्यक्रमाची। आणि गेल्या काही काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर जे चित्रपट आपण पाहतोय त्याला उत्तम असं प्रतिसाद देखील प्रतिसाद आणि ते लोकप्रियही होत आहे। आज खऱ्या अर्थाने वेडात मराठी वीर दौडले साथ महेशजींनी हा सिनेमा या ठिकाणी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे। तसं महेशजींचं मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श आणि आता बिग बॉस, तसं सगळं बघायला गेलं तर तुम्हीच त्याच्यात दबंग आहे। आणि अनेक संकटांवर मात करत त्यांनी मोठं यश मिळवलंय, त्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। खरं म्हणजे या सिनेमात वीर मराठेही आहेत आणि वेडही आहे। आणि कवी कुसुमाग्रजांनी म्हटलंय, वेडात दौडले वीर मराठे साथ, तसं काही तो अविचार नाही, एक ध्येय वेडे आणि वेडेच इतिहास घडवतात, ध्येय वेडे। आणि हा सिनेमा देखील आपण सुरुवात पाहिली आहे त्यामुळे याचं यशही आपल्या डोळ्यासमोर आहे। तसं पाहायला गेलं तर ध्येय वेडे इतिहास घडवतात। राजसाहेब आम्ही देखील एक दौड लागवली गेल्या 3.5 महिन्यापूर्वी, कुठून कुठे गेलो काय माहीत नाही आम्हाला, पण लोकांना माहीत आहे। खरं म्हणजे ते आपल्या सगळ्यांच्या या जनतेच्या मनातलं होतं ते आम्ही केलं आणि आज उत्तम असा लोकांचा पाठिंबाही मिळतोय, प्रतिसादही मिळतोय। राजसाहेब देखील आम्ही दोघंही अनेक वेळा एकत्र कार्यक्रमात येतोय, गेले 10 वर्षाचा बॅकलॉग भरून काढतोय। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप आपण आठवलं की गडकिल्ले, त्यावेळची बांधणी, त्यावेळी एवढ्या उंचावर पोहोचवलेल्या तोफा, त्यावेळचं इंजिनिअरिंग आर्किटेक्चर, गडावर पाण्याचा साठा, हे सगळं पाहिल्यानंतर हे साध्या सोप्या माणसाचं काम नाही। एक दिव्य दृष्टी दूरदृष्टी असलेला राजा, रयतेचा राजा आपल्या डोळ्यासमोर येतो। आणि त्यांच्यावरच हा चित्रपट आपण काढलेला आहे।
नक्की यामध्ये आपल्याला मोठं यश मिळेल आणि तसं पाहायला गेलं तर मगाशी आम्ही आपली चर्चा चालली होती हर हर महादेवमध्ये राजसाहेबांचा आवाज दिलाय ना, म्हणजे आपण थोडे थोडे पुढे पुढे सरकतोय. प्रवीण आणि मंगेश इकडे आहे, तसं धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे देखील आपण केला. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनावर तोही खूप लोकप्रिय झाला. मला काल कुठेतरी म्हटलं कुठलं ते इफीमध्ये सिलेक्ट झाला बेस्ट 5 मध्ये, आवडला सगळ्यांना. आणि धर्मवीरांचं देखील कार्य लोकांसमोर नेण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केला आणि त्यानंतर बरंच काही महाराष्ट्रामध्ये घडलं हेही आपण सगळ्यांनी पाहिलं. परंतु आज खऱ्या अर्थाने मराठी सिनेमा पुढे आले पाहिजेत. आणि जसं आपण म्हणालात की महेशजी मगाशी, राज्यात नाही तर देशामध्ये मराठी सिनेमा देखील लोकप्रिय झाले पाहिजे. खरं आहे ते, आणि नक्कीच हा सिनेमा आपला देशात लोकप्रिय होईल किंवा सातार समुद्र पलीकडे देखील लोकप्रिय होईल, कारण हिंदी आणि तेलुगूमध्ये आपण हा सिनेमा करताय. मराठी सिनेमा आपल्या कलावंतांच्या देखील पाठीशी उभं राहिलं पाहिजे. सगळ्या कलावंतांच्या मागे बाळासाहेब उभे राहायचे अडचणीच्या काळात. राजसाहेब देखील ते काम करताय, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आपण सगळ्यांनी मिळून या सर्व लोकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. सरकार देखील आपल्या मागे आहे. आणि मध्ये माझी एक कार्यक्रम झाला, त्यामध्ये देखील काही सूचना आलेल्या आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून देखील हे मराठी सिने कलावंत आहेत, सगळेच कलावंत, मराठी हिंदी सगळी आपली जी कला आहे संस्कृती आहे तिच्या मागं उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही मुंबई आणि ठाण्याच्या मध्ये अशीच आपली चित्रनगरी देखील आपण करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या उत्तनजवळ. त्यामुळे पुन्हा एकदा मी आज महेश मांजरेकरजी त्यांचे सर्व टीम यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. हा चित्रपट अतिशय यशाच्या उंच शिखरावर पोहोचेल अशा प्रकारच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.